कुरुणवार ओतारीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला वेटलिफ्टिंगचं कांस्य पदक मिळवून दिलं आणि कोल्हापूर नजीकच्या कुरुणवाडात एकच जल्लोष झाला तो आनंद साजरा करण्यासाठी. गणेश माळी आणि चंद्रकांत माळी या दोन कांस्य पदक विजेत्या वेटलिफ्टर सारखाच ओंकार ओतारी हाही कुरुणवाडचाच सुपुत्र. त्यामुळे ओंकारच्या ग्लॅसगोतल्या यशाचा आनंद कुरुणवाडात साजरा होणं हे स्वाभाविकच होतं. ओंकारच्या कॉमनवेल्थ गेम्स मधल्या पदक कमाईचा आनंद त्याच्या कुरुणवाडात साजरा होत असताना त्याच्या घरच्यांचे डोळे मात्र पाणावलेले होते. ओंकारच्या मामा आणि मामींच्या डोळ्यातले हे अश्रू आनंदाचे होते. आपल्या भाच्यानं प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेल्या यशाचं त्यांना अप्रूप वाटणं स्वाभाविकच होतं. ओंकार अक्षरशः डोळ्यांना असं प्रत्येक लिफ्टला असं डोळ्यांना असं पाणी येत होतं असं. आणि अगदी म्हणजे मंडळी आमची सगळी घरातली लोक सगळी रडत होते, डोळ्यात पाणी होतं. म्हणजे पोरग काय म्हणजे परिस्थितीनं पोरग गेला आणि काय आता म्हणजे कुठल्या लेवलला आता आला हा. ती शब्दात सुद्धा सांगता येत नाही, तितका आनंद पण झाला आणि शब्द फुटत नाहीत आता असे. ओंकार मूळचा चिपळूणचा, मात्र येता तिसरी पासूनच मामाच्या कुरुंदवाडच्या घरात तो वाढला. 8 वर्षापूर्वी ओंकारच्या वडिलांचं निधन झालं. अशा परिस्थितीत त्याच्या आईने चिपळूणातलं घरदार विकून कुरुंदवाडातच स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. त्या माऊलीनं छोटी मोठी कामं करून आपल्या लेकाच्या शिक्षणाला हातभार लावला. तिच्या आईनं पण अगदी सपोर्ट करून अगदी शेवटपर्यंत त्याला मार्गदर्शन केलं. चांगलं कष्ट करून पाऊल पिको करत होत्या, साडा पिको पाऊल करून. ओंकारला वेटलिफ्टिंगची गोडी लावली ती त्याच्या मामे भावानं. तो वेटलिफ्टिंग शिकण्यासाठी प्रदीप पाटलांच्या तालमीत जात असे. ओंकार हे वयाच्या 12व्या वर्षीपासून वेटलिफ्टिंग साठी पाटील सरांकडे जाऊ लागला. ओंकारचा तेव्हापासून आजवरचा वेटलिफ्टिंगचा प्रवास त्याच्या मामी आणि आत्याला लख आठवतो. माझा मुलगा पंकज ओतारी, त्याला वेटलिफ्टिंग तो जाणार तो पण आता हाताला त्याला इंजुरी झाल्यामुळे त्यानं सोडलं 6-7 वर्ष झाली. तेव्हाच आपण मला आत्या मी जाऊ काय म्हणला दादा बरोबर जा म्हणलं खरं काय लागलं हे असं माझ्या मुलगीचे असे हात सगळे सोडलेले असायचे. हे सगळं सहन करायची तयारी ठेव म्हटलं. घरात कोणाला दाखवायचं नाही, माझी आई आळवी आहे अगदी त्याची आजी. हे सहन करायची तयारी असली तर तू जा म्हटलं त्याच्या बरोबर. आणि ते गेला तो आधी झेंडा आला. ओंकारनं कुरुणवाडात शिक्षण घेता घेताच वेटलिफ्टिंगचे धडे गिरवले. ओंकारनं मेहनतीत कधीच कसूर केली नाही, पण नियतीने ओंकारला 3 वर्षापूर्वी आणखी एक धक्का दिला. ओंकारच्या आईचं कर्करोगानं निधन झालं. त्या परिस्थितीत ओंकारचे दोन्ही मामा मामी आणि आत्या त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. म्हणूनच त्याचं वेटलिफ्टर बनण्याचं स्वप्न साकार होऊ शकलं. ओंकार जे काय आता आहे ते सगळं सर्वासर्वे प्रदीप पटेल त्यांच्यामुळे आहे. कारण काय कधीही सरांनी त्याला तटवलं नाही, आर्थिक म्हणा कशाचे पण काय तटलं की सर त्याला सपोर्ट करायचं. आणि सगळ्यात चांगला खेळाडू आहे, खेळेल की आता ऑलिम्पिक सुद्धा खेळेल. ओंकार ओतारीसह गणेश माळी आणि चंद्रकांत माळी यांनी ग्लॅसगोत मिळवलेल्या यशानं आज कोल्हापूर जिल्ह्यातलं कुरुणवाड राष्ट्रकुलाच्या नकाशावर आलंय. त्या कुरुणवाडला यापुढच्या काळात एशियाडच्या आणि ऑलिम्पिकच्या नकाशावरही स्थान मिळवून द्यायचं झालं तर महाराष्ट्र शासनानं कुरुणवाडातल्या वेटलिफ्टिंगला प्रोत्साहन देण्याची योजना वेळी चाखायला हवी. कोल्हापूरहून रणजित माजगावकरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.